माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते काकाचषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन संपन्न. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी व या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक व बौद्धिक प्रगतता निर्माण होऊन तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते असे मत बसवराज पाटील यांनी व्यक्त केले. मुरुम तारीख 22 येथील चिरंजीव पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काका चषक 2021 भव्य खुल्या टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते बुधवारी तारीख 21 रोजी सायंकाळच्या सुमारास नगर परिषदेच्या भव्य मैदानावर करण्यात आले. प्रारंभी कैलासवासी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटनही त्यांच्या हातून दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, विराट कल्याणी, नानासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, उमरगडच्या नगराध्यक्षा प्रेमलता कोपगे, मुरुंबच्या नगराध्यक्षा अनित्या अंबर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय कुमार सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाजीराव, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य प्रेमलता रणखामताई, प्राचार्य डॉक्टर दिलीप करू, उपनगराध्यक्ष सजय गायकवाड, नगरसेविका सुमन गेले, शिवाजी गायकवाड, श्रीकांत भेंटाळे, प्रमोद कुलकर्णी, बबनराव बनसोडे, महालिंग आपशेट्टी, दत्ता चटगे, अयुब मासूलदार आदींची प्रमुख उपस्थिती. यावेळी धामदीप क्रिकेट संघ आचले संघाचा कर्णधार सौरभ मोरे व जय सेवालाल क्रिकेट संघ आचारी तांडा संघाचा कर्णधार आकाश चव्हाण या दोन संघात पहिला सामना सुरू करण्यात आला. सुधीर चव्हाण, झुंबर बनसोडे, गौशेख, ओंकार पाटील, अमर भोसगे, शिवा दुर्गे, प्रशांत मुरुमकर, योगेश राठोड, नाना बेंकाळे, श्रीहरी शिंदे, बाबूराव पाटील, बालाजी टिकामरे, अशोक पाटील, बाळू इबुते, राजकुमार लांबणे, प्रणित गायकवाड आदी आयोजकांचा नागेश कलपुके, महेश मुरुमकर, दादा बिराजदार आदी समालोचक पंडित मुक्कन्ना, दत्ता ओमुजगे, शिरशेल चिलोबा, बाबा कुरोशी, अमोल बनसोडे यांनी केले. देवराज संगुळे, राजू मुल्ला, जिंदावली सनाटे, अतुल सावंत आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास गुरगुरे तर आभार राहुल वाघ यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने क्रीडाप्रेमी तरुण कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी चरंजी पाटील मित्रमंडळाच्या वतीने प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये डॉक्टर विशाल रमेश पवार यांच्या वतीने, द्वितीय पारितोषिक 51,000 रुपये पंचायत समिती सभापती सचिन पाटील यांच्या वतीने, तृतीय पारितोषिक 31,000 रुपये चषक रोक रक्कम ठेवण्यात आले असून श्रीहरी शिंदे पाटील व अतुल सावंत यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज 11,000 रुपये, कैलासवासी प्रल्हाद गायकवाड यांच्या स्मरणात प्रवीण गायकवाड यांच्यातर्फे फायनल मॅन ऑफ द मॅच 5,000 रुपये ठेवण्यात आले आहेत.